पती सातत्याने मद्यपान करून मारहाण करत असल्याने पत्नी 2 महिन्यांपासून माहेरी राहत होती. तिला परत पाठवण्यास नकार देणाऱ्या सासऱ्याचा जाळ्याने पोटात चाकू मारून खून केला. विशेष म्हणजे आरोपीने त्याच्यासोबत राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाला सासऱ्याच्या घरापासून दूर उभं केले व त्याच्याकडे धारदार सुरा ठेवला. वादानंतर आरोपीने मुलाकडील सुरा घेऊन त्याच्या समोरच सासऱ्याच्या पोटात खुपसला. ही घटना शनिवारी रात्री 9:30 सुमारास चिकलठाणा येथील धनगर गल्लीत घडली आहे. सूर्यभान फकीरचंद रिठे वर्ष 52 असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर दत्तारामभाऊ पाटोळे वय वर्ष 36 असे आरोपीचे नाव आहे. वाहन चालक असलेला आरोपी दत्ता रिठे याची मुलगी सुनीतासोबत 14 वर्षापूर्वी विवाह झाला. त्यांना 2 मुले व 1 मुलगी आहे. दत्ता दारू पिऊन सुनीताला मारहाण करत होता. त्याला कंटाळून सूर्यभान रिठेने तिला माहेरी घेऊन आले. मुलाला घेऊन लाडगावच्या दिशेने पळाले. सासरे रिठे दत्तात्रय याला मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी दत्ता बचावासाठी पळाला व मुलीकडील सुरा घेऊन त्याने रिठे यांच्या पोटात खुपसला. त्यानंतर तो दुचाकी घेऊन तिथून मुलाला घेऊन पसार झाला. सिडको MIDC पोलीस ठाण्यात त्याला मोबाईल लोकेशनच्या मदतीने यावेळी अटक करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.